आज दिनांक 24 मे 2021, मार्च 2021 पासून कोरोनाचा उद्रेक झाला आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती घर करून राहिली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वयोवृद्धांच्या सोबत काही तरुणांचा सुद्धा बळी गेलेला आहे आणि बालकांना सुद्धा कोरोनाची भीती असणार आहे, असे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दूरदर्शनवरून सांगितलेले आपण सगळ्यांनी पाहिले। या सर्व चर्चेमध्ये माझी प्रतिकार शक्ती उत्तम राहील का आहे का, हे जन्मकुंडलीवरून पाहता येणे शक्य आहे का, असा प्रश्न काही जणांनी विचारला। हीच प्रेरणा आजच्या व्हिडिओ तयार करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे। सूर्य ज्याला ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा असं म्हणतात, तोच प्रतिकार शक्तीचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडलीमधील प्रथम स्थानाचा स्वामी असलेला ग्रह कोणत्या स्थानी आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या नक्षत्रात आहे, यावरून सुद्धा व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीचा अंदाज घेता येतो। जन्मतः ज्याचा रवी बलवान आहे आणि लग्नस्थानाचा स्वामी बलवान आहे, अशा लोकांच्या आयुष्यात ते कधीच आजारी पडत नाहीत का, तर असे अजिबात नाही। रहदारीचे नियम न पाळता वाहन चालवले तर जसा अपघाताचा धोका टाळता येत नाही, तसंच रोगांचे सहज संक्रमण होत असताना बेफिकीरपणाने वागले तर संक्रमणाचा धोका असणारच आहे। फरक इतकाच आहे की ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशी व्यक्ती बेफिकीरपणे कमी काळ राहिली तरी त्यांना साथीचा रोगाचा धोका जास्ती आहे, आणि या उलट ज्यांची प्रतिकार शक्ती जास्त आहे त्यांना जास्त काळ जरी ते बेफिकीरपणे वागले तरी संक्रमणाचा धोका कमी आहे। या पुढे जाऊन असं सांगावं वाटतं की ज्योतिषशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की विशिष्ट काळामध्ये म्हणजे 6, 8 आणि 12 स्थानाच्या अधिपतीच्या ग्रहांच्या दशा किंवा अंतरदशा आपल्या कुंडलीमध्ये सुरू असती तर या काळामध्ये प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते, आणि नेमका हाच काळ पुढील काही महिने आपल्यासाठी असेल तर आपली मजबूत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना सुद्धा संक्रमणाचा धोका आहे, तो टाळता येणार नाही। मग ही प्रतिकार शक्ती आणखीन कशी वाढवायची? तिसरी लाट येणार आहे तर यातून प्रत्येकाला बाहेर पडायचे तर कसे बाहेर पडायचे? लसीकरण हा उपाय तात्पुरता आहे, काही काळापुरता आहे असं तज्ज्ञ लोक असं म्हणतात। कोरोना कधी संपणार आहे याचं उत्तर कोणीच देत नाही। मग याला शाश्वत पर्याय काय, या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी आजची व्हिडिओ, विशेष व्हिडिओ माझ्या गुरुवर्याच्या विशेष कृपेने आणि परवानगीने तयार करून आपल्यासमोर सादर करत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा चॅनल। मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर आजच्या मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आणि कोरोना या विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे माझ्या चॅनलविषयी फार चर्चा न करता मुख्य मुद्द्यावरती आपण लवकरच येऊ। इतर व्हिडिओ पाहिलेत की या चॅनलवरती चर्चा होणाऱ्या गोष्टींची माहिती आपल्याला कळेलच। दुसरी लाट आज मितीस आटोक्यात येत आहे तरी पण तू तिसऱ्या लाटेचा धोका आहे अशी चर्चा होत आहे। यातही ही लाट म्हणजे येणारी तिसरी लाट लहान मुलांनाही त्रासदायक ठरणार आहे, असे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वैद्यकीय सल्लागारांशी चर्चा करून आपल्याला सांगितलंय। धोका संपलेला नाही, पुढील धोक्याचा इशारा असताना लस घेणे हा तात्पुरता उपाय आहे, काही काळापुरता उपाय आहे असं सांगितलं जाते। ही लस सुद्धा सर्वांना कधी मिळणार याबाबतीत काही खात्रीलायक रित्या कोणी सांगू शकत नाही। अशा वेळी कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चात प्रतिकार शक्ती कशी वाढवायची याचे उत्तर भारतीय प्राचीन योग परंपरेत न मिळाल्यास नवल। मी 1989 साली योग शिक्षक हा वर्ग योग विद्याधाम नाशिक या संस्थेत पूर्ण केला। योग शिक्षक वर्गात ज्यांच्या सोबत 7 दिवस राहून ज्यांनी ज्ञान दिले ते योगगुरु डॉक्टर विश्वास पंडलिक यांची व्हिडिओ पाहण्यात आली आणि ती प्रसिद्ध करण्याची परवानगी मी मागितली। आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जूनला येत असतो। 3 वर्षापूर्वी या निमित्ताने योग कार्यासाठी भारत सरकारने ज्यांना पहिला योगविषयक पुरस्कार दिला ते अनेकांचे गुरु डॉक्टर विश्वासराव मंडलिक यांचा पुढील व्हिडिओमध्ये
यांच्या पुढील व्हिडिओमध्ये प्रतिकार शक्ती कशी वाढवायची आणि नाकाच्या मार्गाने आत येणारे कोरोनाचे विषाणू नाक किंवा फुफ्फुसातून निकामी कसे करायचे याची यंत्रणा परमेश्वराने आपल्या शरीरात कशी निर्माण केली आहे या बाबतीत सांगणार आहेत। ही यंत्रणा कशी जागृत करायची आणि त्यातूनही कोरोना झालाच तर उपाय काय, किती वेळामध्ये कोरोनावरती मात करता येईल, या सर्व बाबतीमध्ये मी पुढे आदरणीय डॉक्टर मंडलिक सरांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। विनंती इतकीच आहे की ऐकून सोडून देऊ नका, त्यांनी सांगितलेली साधी सोपी गोष्ट दैनंदिन आचरणात आणा। घरातल्या लहान मुलांनाही याची प्रेरणा तुम्ही कृती केली तर आपोआप मिळणारच आहे, कारण लहान मुले अनुकरण प्रिय असतात असे आपण ऐकलेले आहे। डॉक्टर मंडलिक सरांनी सांगितलेली गोष्ट जर का आचरणात आणली तर भीती आपोआप कमी होणार आहे असं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या। डॉक्टर मंडलिक सर आता पुढे बोलणार आहे। हरिओम। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव खूपच वाढलेला आहे, आपण सगळे अनुभवत आहोत। त्या संदर्भात काही दोन महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, आपण फार काळजीपूर्वक ऐका जरा। कोरोनाकरता वॅक्सिन निघालेलं आहे, वॅक्सिन दिलं जात आहे, पण वॅक्सिनचा उपयोग आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवणं आणि मग ती प्रतिकारशक्ती कोरोनाच्या जंतूला तोंड देईल अशी व्यवस्था आहे। निन्या प्रकारची वॅक्सिन्स निघालेली आहेत, त्याचा वापरही सुरू झालेला आहे, परिणामही दिसत आहे। पण प्रत्यक्ष हे जे कोरोनाचे जंतू आहेत ते मारण्याकरता औषध निघालेलं नाही कुठे पुढे, आणि त्याचाच आता शोध झालेला आहे। इंग्लंडमधली एक कंपनी आहे सॅनोटाईज नावाची, त्या कंपनीने एक औषध काढले आणि ते औषध म्हणजे स्प्रे आहे, त्याला नेझल स्प्रेज म्हणतात, आणि त्याचं नाकातनं स्प्रे करायचं। हे वॅक्सिन नाही आहे तर हे औषध आहे कोरोनाच्या जंतूंना मारण्याकरता, आणि त्यातनं लक्षात आलं आहे की 99.99% जंतू मारले जातात, म्हणजे काय सगळेच कोरोनाचे जंतू मारले जातात। जंतूंना मारण्याकरता हे पहिलं औषध असं म्हणायला हरकत नाही, आणि अर्थात स्प्रे म्हणजे गॅसच्या फॉर्ममध्ये आहे, इथला मुख्य घटक जो आहे तो नायट्रिक ऑक्साईड, त्याचा रासायनिक फॉर्म्युला आपल्याला NO असं म्हणते। आणि ह्या औषधाला आता इंग्लंड, कॅनडा, इस्रायल या देशांनी मान्यता दिलेली आहे, त्या देशात त्याचा प्रचारही सुरू झालेला आहे, आपल्याकडे येईल आता हळूहळू ते। हे जंतूंना मारण्याकरता औषध हे पहिलं असं म्हणता येईल आपल्या याच्यामध्ये। आता ह्यातला एक मुद्दा लक्षात ठेवायचा, ह्यातला जे मुख्य घटक आहे तो NO आहे, नायट्रिक ऑक्साईड। ते ह्या नायट्रिक ऑक्साईडच्या संदर्भात आणखीन काही संशोधन झालेलं आहे की हे नायट्रिक ऑक्साईड आपल्या शरीरामध्ये तयार होतं, नाकाच्या आजूबाजूला ज्या नेझल कॅव्हिटीज आहेत, सायनसेस म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये तयार होतं, श्वासामध्ये येतं, ते श्वासन मार्गामध्ये येतं, म्हणजे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे शरीराची जंतूंना मारण्याकरता। म्हणजे अनेक व्हायरसेस, इन्फेक्शन सगळं कमी होण्याकरता हे आपल्या शरीरात तयार होतं, आणि म्हणून बरेच वेळाचा नैसर्गिकरित्या वापर चालूही असतो। आपल्या उच्छ्वासामध्ये हवायू सापडलेला आहे, असं 1995-96 दरम्यानचं संशोधन आहे, पण त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करण्यात आला की मग तो हाच नायट्रिक ऑक्साईडसमुळे ते औषधात वापरलेलं आहे, आता नेझल स्प्रेमध्ये। त्याच्यावर आणखीन संशोधन असं आलं की जेव्हा हम असा आवाज करत श्वास सोडला जातो तेव्हा हे नायट्रिक ऑक्साईड वाढतं नाकातलं, फार महत्त्वपूर्ण भाग आहे। नेहमी असतं पण ते खूप कमी प्रमाणात असतं, काही वेळा त्याचा उपयोग होतो आपल्याला नाही असं नाही, पण आता जंतूंचा हल्ला फार मोठ्या प्रमाणावर होतो आहे, त्यावेळी मोठ्या प्रमाणात तयार होण्याची आवश्यकता आहे। मग वरणं औषधातनं घेणं हा भाग आहेच, पण शरीरात तर तयार होणं हा सुद्धा भाग आहे ना,
त्याच्याकरताच हम असा आवाज करत श्वास सोडला ते खूप मोठ्या प्रमाणात नासिका मार्गामध्ये येतं त्या सायनसेसमधून असं संशोधन झालेलं आहे. दीर्घश्वसनाने सुद्धा वाढतं असं पण संशोधन झालं आहे. पण दीर्घश्वसनापेक्षा त्याला हमिंग असा शब्द वापरला त्यांनी. त्या पद्धतीने श्वास सोडला तर दीर्घश्वसनामध्ये जेवढं तयार होतं त्याच्या 10 पट होतो तयार असं सांगितलं. जे संशोधन झालं आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. गुगलवर यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि मग हम हा जो आवाज आहे हा आपल्या ओंकाराचा आहे. हा त्यातला पुढचा टप्पा आहे. त्यामुळे ओंकार जपाचं हे महत्त्व आहे लक्षात घ्या. ओंकारात देखील हम आहेच आपल्याला माहिती आहे. त्या भ्रामरीमध्ये पण आहे. त्याच्यावर थोडंसं अधिक संशोधन होण्याची गरज आहे की ओंकारामध्ये जास्ती परिणाम करा की भ्रामरीतला जास्ती परिणाम करा. पण ओंकाराचं महत्त्व तर आपल्या सगळ्यांना सांगायचं काही कारणच नाही. आपणही सांगतो की दीर्घम प्रणव उच्चार आहे. दीर्घश्वसन आहेच त्याच्यात. आणि हमिंग पण आहे जे मगाशी मी सांगितलं की आजच्या संशोधनात सिद्ध झालं आहे की हमिंगमुळे एनो वाढतो नायट्रिक ऑक्साईड. म्हणजेच ओंकारातनं वाढतं असं म्हणायला काही अडचण नाही. आणि म्हणून ओंकार जपाचं महत्त्व हे अशा रीतीने लक्षात आलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आजच्या परिस्थितीत तर आवश्यकच आहे. ते कोरोनाचं औषध येईल तेव्हा येईलच. पण आज आपण ओंकार म्हणून सुरुवात करायला हरकत नाही. त्यांनी काही प्रयोगात असं सांगितलं आहे की नासिका मार्गात जे काही इन्फेक्शन जास्ती असतात त्याच्यात खूप जंतूचा प्रादुर्भाव झालेला असतो. मग त्याच्याकरता प्रयास म्हटले की रोज 1 तास असं 4 तास केला रोजचा अभ्यास. तर 4 दिवसात ते सगळे इन्फेक्शन निघून गेलं असं संशोधनाने आलेलं आहे. म्हणजे आता आपल्या म्हणू शकतो की आपल्या हातातच कोरोना जंतूंना मारण्याकरता आलेलं औषध आलेलं आहे आणि ते म्हणजे ओंकार जप. आता प्रत्यक्ष कोरोनाच्या रुग्णांवरती प्रयोग करायला पाहिजे आपल्याला. रोज 1 तास असं 4 तास रोज ओंकार म्हटल्यानंतर पूर्ण जंतुनाशे होतात. आता प्रयोग होतील त्याचे निष्कर्ष येतील हा नंतरचा भाग आहे. पण आपण म्हटलं की आपण आता ओंकार म्हणायला सुरुवात करायला लागत नाही या दृष्टीने. आता त्यांनी 1 तास सांगितलंय. आता ओंकार जास्ती परिणामकारक आहे. त्यांनी हमिंग सांगितलंय नुसतंच हमिंग हम असं म्हणायचं. पण ओंकार जास्ती परिणामकारक आहे. त्यावेळी मग निदान अर्धा तास तरी. जसं ग्रंथात प्राणायाम सांगितलंय रोज 4 वेळा म्हणा. प्राणायाम 4 वेळा करा म्हणून सांगितलं. तसं खरं म्हणजे ओंकार जप सुद्धा 4 वेळा केला अर्धा तास त्यांना पूर्ण मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. आणि यदा कदाचित थोडेसे जंतू जर येत असतील तर ते लगेच ओंकाराने नाहीसे होणार आहेत. कारण ओंकार हे होणारा निर्माण होणारा जो एनो आहे नायट्रिक ऑक्साईड हे डायरेक्ट जंतूंना मारून टाकणार आहे. त्यामुळे अतिशय परिणामकारक प्रभावी गोष्टी आता सिद्ध होत आलेल्या आहेत आणि त्यात आपल्याला ओंकाराचं महत्त्व लक्षात आलेलं आहे. तेव्हा आपण सुरुवात करायला हरकत नाही. किमान अर्धा तास तरी आणि शक्यतो 4 नाही तर मग 3 वेळा नाही तर 2 वेळा सुरुवात तर करा. आणि ज्या ठिकाणी कोरोनाचे जंतू येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जास्ती वेळ म्हणा. औषध येईल तेव्हा येईल तोपर्यंत आपण आपला ओंकार जप सुरू करायला हरकत नाही. एक अतिशय अद्ययावत झालेल्या संशोधनामधून या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आपण निश्चितपणे त्याचा फायदा घ्यावा आणि उपयोग करून घ्यावा. हरिओम.